Welcome students. Today we are going to learn next paragraph. Adaptation in animals. Adaptation in animals. Pranyanmadil anukulan. Make a list of animals in your surroundings. Tumchya aajubajula asnarya va tumhi pahilelya pranyanchi yadi banva. Okay? Then listen, what differences do you see between terrestrial and aquatic animals? जमिनीवर व पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांच्या शरीरात कोणता वेगळेपणा दिसून येतो? Listen student, as compared to terrestrial animals, the skin and body shape of aquatic animals appear to have undergone changes. जमिनीवरील प्राण्यांपेक्षा पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांची त्वचा शरीराचा आकार यामध्ये बदल झालेले दिसून येतात. फिशेस हॅव स्केल्स ऑन द स्किन अँड फिन्स ऑन द बॉडी. फिश ब्रीथ विथ गिल्स इन्स्टेड ऑफ अ नोज. देअर आईज हॅव ट्रान्सपरंट आयलिड्स. माशाच्या त्वचेवर खवले तसेच शरीरावर पर असतात. श्वसनासाठी नाकाऐवजी कल्ले असतात व पापण्या पारदर्शक असतात. लुक ॲट दिस स्टुडंट फिश डायग्राम ऑफ फिश. देन लुक ॲट दिस चार्ट फिश. गिल्स, गिल्स मीन्स कल्ले. फिन्स मीन्स पर. ओके स्टुडंट. Then your next paragraph. Observe the bodies of the frog, duck and tortoise. Beduk, badak, kasav yancha shariraache nirikshan kara. Look at the student. Frog. Frog means beduk. Frog. Okay. Look at this. Frog means beduk. Okay. Then duck. Duck means badak. Duck. Look at this student. Duck. Duck means badak. Okay. Then tortoise. Tortoise means kasav. Look at the student. Tortoise. Tortoise means kasav. Okay. Then listen carefully. Observe the bodies of the frog, duck and tortoise. Beduk, badak, kasav yancha shariraache nirikshan kara. Your first question. Of what use are their legs to these animals? पायांचा त्यांना कशासाठी उपयोग होतो? आंसर. ऑल द थ्री ॲनिमल्स दॅट इज द फ्रॉग, डक अँड टॉर्टॉइज यूज देअर लेग्स फॉर लोकोमोशन अँड स्विमिंग. बेडूक, बदक आणि कासव या तिन्ही प्राण्यांना पोहण्यासाठी पायांचा उपयोग होतो. ओके स्टुडंट. देन युअर नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट हेल्प्स फ्रॉग्स टू ब्रीद अंडर वॉटर? बेडूक पाण्यात असताना कशाद्वारे श्वसन करतो? आन्सर. व्हेन इन वॉटर फ्रॉग्स ब्रीद विथ द हेल्प ऑफ स्किन. बेडूक पाण्यात असताना त्वचेमार्फत श्वसन करतो. ओके स्टुडंट. देन युअर नेक्स्ट क्वेश्चन. ऑफ व्हॉट यूज आर द लॉन्ग हाइंड लेग ऑफ अ फ्रॉग? बेडकाच्या मागच्या लांब पायांचा कशासाठी उपयोग होतो? आन्सर. व्हेन ऑन लँड फ्रॉग युजेस इट्स हाइंड लेग्स फॉर जम्पिंग. व्हेन इन वॉटर द सेम लेग्स आर यूज फॉर स्विमिंग एज ओअर्स. जमिनीवर असताना बेडूक मागच्या पायांचा उपयोग करून उंच उडी मारतो. पाण्यात असताना मागच्या पायाच्या मदतीने बेडूक पोहू शकतो. देन युअर नेक्स्ट क्वेश्चन. व्हाय डझंट अ डक गेट
रेट इन वॉटर, बदक पाण्यात असताना ओले का होत नाही? आंसर, वॉटर फ्लोज ऑफ फ्रॉम द वॅक्सी लेअर ऑफ फीदर्स अँड दस डक डज नॉट गेट वेट इवन इन वॉटर. बदकांच्या पंखांवर आणि पिसांवर तेलकट थर असल्याने त्यावरून पाणी ओघळून जाते, म्हणून पाण्यात असताना बदक ओले होत नाही. ओके स्टुडंट, डू यू अंडरस्टँड? देन लिसन. एज द फ्रॉग अँड डक हॅव वेब टोज, दे कॅन यूज देअर लेग्स लाईक ओअर्स. बेडूक, बदक यांच्या पायांच्या बोटांमध्ये पडदे असल्याने पायांचा त्यांना वल्ह्याप्रमाणे उपयोग होतो. वॉटर फ्लोज ऑफ द वॅक्सी फिदर्स ऑफ बर्ड्स लाईक डक अँड वॉटर हेड. बदक, पाणकोंबडी अशा पक्ष्यांचे पंख व पिसे तेलकट असल्याने पाणी त्यावरून ओघळून जाते. फ्रॉग्स कॅन लिव ऑन लँड एज वेल एज इन वॉटर ड्यू टू देअर ॲबिलिटी टू ब्रीथ थ्रू द स्किन इन वॉटर अँड युझिंग द नोज अँड लंग्स ऑन लँड. पाण्यात तसेच जमिनीखाली असताना तो त्वचेद्वारे श्वसन करतो, तर जमिनीवर असताना नाक व फुफ्फुसाद्वारे, म्हणून तो पाण्यात व जमिनीवर दोन्ही ठिकाणी राहू शकतो. द टिपिकल कलर्स ऑफ अ फ्रॉग्स बॅग हेल्प इट टू हाईड अमॉंग ग्रासेस. बेडकाची वैशिष्ट्यपूर्ण पाठ त्याला गवतात लपण्यास मदत करते. ओके स्टुडंट, देन लुक ॲट दिस वॉटर हेन. वॉटर हेन मीन्स पाण कोंबडी. वॉटर हेन, वॉटर हेन मीन्स पाण कोंबडी. ओके, देन युअर नेक्स्ट पॅरेग्राफ. लुक ॲट दिस स्टुडंट, ॲडॅप्टेशन इन फॉरेस्ट अँड ग्रासलँड ॲनिमल्स. ॲडॅप्टेशन इन फॉरेस्ट अँड ग्रासलँड ॲनिमल्स. जंगल व गवताळ प्रदेश या ठिकाणी आढळणाऱ्या प्राण्यांमधील अनुकूलन. लिसन स्टुडंट, कार्निव्होरस ॲनिमल्स लाईक द वाईल्ड डॉग, फॉक्स, टायगर अँड लायन हॅव स्ट्रॉंग लेग्स टू रन फास्ट अँड कॅप्चर देअर प्रे. दे हॅव क्लॉज अँड देअर कॅनिन टीथ आर शार्प अँड पॉइंटेड. जंगली कुत्रा, कोल्हा, वाघ, सिंहासारख्या मांसाहारी प्राण्यांचे पाय मजबूत असतात व त्यांना नखे असतात. या प्राण्यांना अणकुचीदार सुळे असतात. ओके स्टुडंट, देन नेक्स्ट हर्बिवोरस ॲनिमल. हर्बिवोरस ॲनिमल लाईक डिअर अँड ब्लॅक बक हॅव कलर्स दॅट मर्ज विथ देअर सराउंडिंग्स. देअर टीथ आर स्ट्रॉंग फॉर चिविंग टफ प्लांट मटेरियल. हरिण, काळवीट यांचा रंग परिसराशी मिळता जुळता असतो. वनस्पतींची खोडे चावून खाण्यासाठी त्यांना मजबूत दात असतात. ओके स्टुडंट, देन लुक ॲट दिस चार्ट. हर्बिवोरस ॲनिमल, हर्बिवोरस ॲनिमल मीन्स शाकाहारी प्राणी. लुक ॲट दिस स्टुडंट, डिफरंट टाईप्स ऑफ हर्बिवोरस ॲनिमल्स. ओके, डिफरंट टाइप्स ऑफ हर्बिवोरस ॲनिमल्स. डिअर, डिअर मीन्स हरिण. देन लुक ॲट दिस स्टुडंट, ब्लॅक बक. ब्लॅक बक मीन्स काळवीट. ओके, डू यू अंडरस्टँड? डिफरंट टाइप्स ऑफ हर्बिवोरस ॲनिमल्स. देन डू यू अंडरस्टँड स्टुडंट? देन यू राईट डाऊन युअर होमवर्क. Your homework, your first question, write down the given questions. Write down the given questions. तुम्हाला दिलेले प्रश्न लिहा. तुम्हाला दिलेले प्रश्न लिहा. Okay, student? Then your next question. Write down 20 words of your own. Write down 20 words of your own. तुम्ही तुमच्या मनाने कोणतेही 20 शब्द लिहा. तुम्ही तुमच्या मनाने कोणतेही 20 शब्द लिहा.
ओके स्टूडेंट, डू यू अंडरस्टैंड? ओके, हैव अ गुड डे.